सर, नाशिक ग्रामीण पोलिसांनी बायोडिझेल पंपांवर कारवाई केली आहे, कशा प्रकारची कारवाई होती, काय काय आता आढळून आलेलं, किती आरोपी अटक आहे? नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अंतर्गत आपण याच्यापूर्वी बायोडिझेलच्या संदर्भाने वेगवेगळ्या कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण एका ठिकाणी बायोडिझेल पंप जो होता ज्याच्यामध्ये अंडरग्राऊंड 20,000 लिटरच्या दोन टाक्या अशा करून तिथून डिस्पेन्सेशन होत असताना देखील आपण कारवाई केलेली आहे. काल आपण नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे माझ्या SP दलाच्या तर्फे दोन कारवाई केलेल्या आहेत. त्याचबरोबर माननीय DIG साहेबांच्या पथकाने एक कारवाई केलेली आहे. माझ्या पथकाने पवारवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करून त्याच्यामध्ये आपण 2200 लिटरच्या आसपासचा साठा जो आहे आणि डिस्पेन्सेशन युनिट्स हे जप्त केलेले आहेत. त्यामध्ये आपण 4 आरोपी पकडलेले आहेत. त्याचबरोबर माननीय DIG साहेबांच्या पथकाने चांदवड येथे एक ट्रक पकडलेला आहे, ज्याच्यामध्ये वरून तो दिसताना एक ट्रक आणि त्याच्यावरती ताडपत्री दिसते आहे, पण त्याच्या ताडपत्रीच्या आत जो टँकर असतो टँकर्स युनिट बसवलेला आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बायोडिझेल विक्री करत होता. त्याला एक डिस्पेन्सेशन युनिट पण होतं. तिथे ती टँकची कॅपॅसिटी आहे ती साधारण 2400 लिटरच्या आसपासची आहे. त्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत. त्याचबरोबर एक चांदवडमध्ये आपण आपल्या SP स्क्वॉडच्या अंतर्गत एका ठिकाणी कारवाई केलेली आहे, पण तिथे लोक जे होते ते आधीच फरार झाले होते आणि तिथे त्या ठिकाणी आपल्याला डिस्पेन्सेशन युनिट जे आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत. या संदर्भाने मग पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे बायोडिझेल कुठून येत होतं, हे कशाप्रकारे मिक्सिंग होतं, याचं काही इम्पोर्टच्या मार्फत काही याच्यातले तत्व येत आहेत का, हे देखील पोलिसांना सध्या तपासून घेत आहेत.